ठाण्यातील विवाना मॉल तर्फे ठाणे महानगरपालिका विद्यालयातील 200 अधिक शाळकरी बालकांना पहिल्यांदा ख्रिसमसचा आनंद अनुभवायला मिळाला. ठाणे वर्तकनगर परिसरात असलेल्या पालिका शाळेतील असंख्य विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडणारे असल्याने भारतातील विविध सणांचा आनंद विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा हा विचार लक्षात घेऊन विवेना मॉलने हॅशटॅग सॅन्टाज गिफ्ट फॅक्टरी कॅम्पेनची सुरुवात करत बालकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवायचे निश्चित केले. त्याप्रमाणे सॅन्टाज ग्रीफ फॅक्टरी या माध्यमातून विवेना मॉल कडून मुलांकरता सरप्राईज पार्टीचे आयोजन करण्यात आले. ख्रिसमस निमित्त भेटवस्तू देण्यातही आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना खऱ्याखुऱ्या सांताक्लॉज सोबत मस्ती करण्याची तसेच त्यांच्याकडून भेट स्वीकारण्याची संधी मिळाली. माझं नाव प्रीती आहे. आमच्या शाळेत ख्रिसमस साजरा केला, आम्हाला खूप मजा आली, खूप धमाल वाटलं. आम्हाला इथं मेरी ख्रिसमस बोलायला सांगितलं, परत गाणं बोलायला सांगितलं, खूप मजा केली. दादाने पण खूप मजा केली. ग्रामीण भागातील गावापासून लांब असणाऱ्या वस्तीतील मुलामुलींना जंगल, ऊस, शेती अशा अडचणींच्या ठिकाणावरून प्रवास करत शाळेत जावे लागते. ऐश्वर्या आपल्या मामासोबत मोटरसायकलवरून जात असताना दरम्यान संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ बिबट्याने मागून हल्ला केला. मात्र प्रसंगावधान दाखवत ऐश्वर्याने हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यात ऐश्वर्याच्या पायाला 2 ठिकाणी जखम झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील 3 वर्षात अनेक वेळा बिबट्याने या परिसरातील नागरिकांवर हल्ले केले असून या परिसरातील नागरिकांवर हा दुसरा हल्ला आहे. चासगावचे उपसरपंच यांनी बिबट्याला पकडण्यासाठी सावजासह पिंजरा लावण्याची मागणी सुद्धा केली आहे. आम्ही दोघेही कॉलेजला चालू होतो तेव्हा चास येथील संत ज्ञानेश्वर मंदिराजवळ बिबट्याने मागून अचानक गाडीवर हल्ला केला. तेव्हा त्या झपाट्यात बिबट्याने माझ्या पायावरती पंजा मारला. आम्ही तिथून चासमध्ये आलो. चासमध्ये उतरून पाहिलं की माझ्या पायाला लागलं. तिथून तातडीने आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. टाकाऊपासून टिकाऊ काय बनवायचे असा प्रश्न आपल्याला शालेय जीवनात नेहमीच पडतो. मात्र पिंपरी चिंचवड येथील निलेश पांडे या विद्यार्थ्याने अनोखी युक्ती लढवत टाकाऊचा उत्तम प्रकारे वापर करत सौर ऊर्जेवर चालवणारा एटीएम रोबोट तयार केलाय. तर चला पाहूयात हा एटीएम रोबोट. शाळेत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू काय बनवायची हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मात्र पिंपरी चिंचवड मधील 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूंचा उत्तम प्रकारे वापर करत हा एटीएम रोबो बनवलाय. तोही सौर ऊर्जेवर चालणारा. निलेश पांडे असे या विद्यार्थ्याचे नाव असून लहान मुलांच्या खेळण्यातील विविध वस्तूंचा वापर करत त्याने हा एटीएम रोबो बनवलाय. ह्याला मी स्मार्ट एटीएम रोबोट नाव दिलेलं आहे. तर ह्याचे उपयोग आहे की आपण 2000 नोटा निघाल्यामुळे जी सुट्ट्यांची कमतरता आणि एटीएम चोरी होणे या समस्या वाढल्या आहेत, तर त्याला नियंत्रित करण्यासाठी मी हा माझा रोबोट तयार केलेला आहे. तसेच या एटीएम रोबोटसाठी लागणारी बॅटरी चार्ज करण्यासाठी सौर ऊर्जा व पवनचक्कीचा वापर करण्यात आलाय. घरच्या बिकट परिस्थितीवर मात करत निलेश यांनी हा आगळा वेगळा रोबोट तयार केल्याने एक वेगळा आदर्श विद्यार्थ्यांपुढे उभा केला आहे. फक्त समोसे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या निलेशच्या आई वडिलांना त्याचा अभिमान तर वाटत आहेच, त्याचबरोबर शाळेपासून सर्व स्तरांवर त्याचे कौतुक होत आहे. सौर ऊर्जा म्हणजे जर सूर्याच्या किरणांचा उपयोग करून आपण अशी ह्याच्यावरती जर सूर्यांची किरणं पडली तर आपण म्हणजे ऊर्जेत रूपांतर करून बॅटरी चार्जिंग करू शकतो. निलेशने बनवलेल्या एटीएम रोबोने पुणे जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला रोबो सुरक्षित असल्याचे म्हटले जात असून येणाऱ्या काळात निलेशचा रोबोट आदर्श ठरू शकतो. प्रतिनिधी शिवाजी काळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. औरंगाबाद विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामीण योजनेची कामे तातडीने करावी, अन्यथा अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असा कडक आदेश विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी दिलाय. औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण आवास योजनेची एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक तालुका अधिकाऱ्यांनी आदेशाची पूर्तता केली नसल्याने भापकर यांनी नाराजी व्यक्त केली.
जे अधिकारी उद्दिष्ट पूर्ती करतील त्यांना गौरवण्यात येईल, मात्र कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी दिला. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. विधानसभा मतदारसंघात 4 वेळेस पराभवाचा सामना केला असला तरी येत्या निवडणुकीत काँग्रेस निश्चित बाजी मारेल असा दावा औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी केला. औरंगाबाद येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व पक्ष पर्यवेक्षक संपत कुमार यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर अब्दुल सत्तार व संपत कुमार यांनी पत्रकारांशी बातचीत केली. काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन काम करणारा पक्ष आहे. नुकत्याच पार पडलेल्या 5 विधानसभा निवडणुकीत पक्षाने मध्य प्रदेश छत्तीसगड राज्यात सत्ता हस्तगत केली. आता वेळ महाराष्ट्राची आहे असंही ते यावेळी म्हणाले. तसेच पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढवून पुन्हा एकदा जोमाने काम करावे लागेल व पक्ष बांधिलकीसाठी वेळ पडल्यास काही अंतर्गत बदल करण्यात येतील असंही संपत कुमार यांनी सांगितले. आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्य प्रदेश, छत्तीसगड असेल, नागपूर असेल, हे सर्व मिळून मध्य प्रदेश होता. आणि त्या मध्य प्रदेशाचे हाल असे झालेले आहे की भारतीय जनता पार्टीला काही दिवसानंतर हिंग लावून त्या ठिकाणी मध्य प्रदेश मध्ये भाजप व्हावं लागल. हे जे मी सांगू लागलो तुम्हाला, औरंगाबाद आणि जालना दोन्ही लोकसभेमध्ये काँग्रेसचा माणूस निवडून येणार यामध्ये कुठेही तीड मात्र शंका नाही. राहुल गांधी ज्यांना तिकीट देतील तो औरंगाबाद आणि जालन्याचा खासदार होईल यामध्ये कुठेही तीड मात्र शंका नाही. भुजलिंग दर्शनासाठी आलेले हे भाविक येथील असल्याचे माहिती मिळत आहे. मसवड पासून 13 किलोमीटर अंतरावर जांभुळणी गावाजवळ डोंगर माथ्यावर भुजलिंग हे देवस्थान आहे. जांभुळणीकडे डोंगर उतारावरून खाली येत असताना जीप चालकाचा ताबा सुटून जीप खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. या अपघातात 3 महिला जागीच ठार झाल्या तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना ग्रामीण रुग्णालय मसवड व साळवे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक बघण्यासाठी पाहत्र आधार न्यूज. अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळावर अवश्य भेट द्या.